एसेन्स इन्फो सोल्यूशनचे मिल्क प्रो ड्रॉइड हे एक मोबाईल ॲप आहे. या मोबाईल ॲपच्या मदतीने आपण आपल्या वेगवेगळ्या संकलन केंद्रांमध्ये संकलन करून घेऊ शकता. तसेच झालेली संकलनाची माहिती आपण आपल्या मेन शाखेमध्ये किंवा ज्या कम्प्युटरवर आपलं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला ती संकलन माहिती पाठवू शकता. तिथं बिल काढू शकता. आता यामध्ये संकलन करण्यासाठी इथं स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटर किंवा डेस्कटॉपचं जे सॉफ्टवेअर आहे त्यातून सभासदांची यादी आपण इकडे इम्पोर्ट करू शकतो. तसेच त्यांचे दरपत्रकही इकडे घेऊ शकतो या मोबाईल ॲपमध्ये. आता ज्या दिवशी संकलन करायचे ती तारीख आपण इथं वरती टाकू शकतो. कॅलेंडर येतं, त्यामधून तारीख निवडू शकतो किंवा बाय डिफॉल्ट रोजची तारीख तिथे येते. त्यानंतर आपण वेळ सिलेक्ट करू शकतो. जसे सॉफ्टवेअरवर एक किंवा दोन दाबल्यानंतर सकाळ संध्याकाळ ही वेळ येते त्याप्रमाणे आपण इथं वेळ सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर संकलन क्रमांक हा ऑटोमॅटिक येतो. आता उत्पादक नंबर, जसे उत्पादक दूध घालायला येतील त्याप्रमाणे त्यांचा आपण नंबर टाकू शकतो. समजा दोन नंबर टाकलं तर त्या दोन नंबर मेंबरचं नावही येणार. पुढच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्यांचं दूध, समजा दोन्ही दूध आहेत तर त्यांचं आत्ता दूध कुठलं आलेलं आहे. तर गाईचं दूध असेल तर गाईवर टिक मार्क करायचं आहे. नंतर त्यांचं किती लिटर दूध आलं आहे, त्याला फॅट किती लागलेली आहे, त्याला SNF किती लागलेलं आहे हे आपण टाकू शकतो. आणि ते टाकल्यानंतर आपण याद्वारे संकलन पावती देणार असू तर याबरोबर एक छोटा प्रिंटर येतो. इथं प्रिंट या बटनावर टिक करून आपण पावतीही देऊ शकतो किंवा त्यांचा मोबाईल नंबर ॲड केलेला असेल तर आपण SMS या टिक करून त्यांना SMSही पाठवू शकतो. आपण आता हे सेव्ह केलं, पुढचा उत्पादक येणार आहे. त्यानंतर त्या उत्पादकाचा मेंबर नंबर टाकू शकता, उत्पादक नंबर. त्यांचं नाव आल्यानंतर नेक्स्ट ॲरो कीवर क्लिक केलं की लिटर कॉलममध्ये येत आहे. तर इथे त्यांचं दूध कुठलं आहे, किती लिटर दूध आले, त्यानंतर त्यांना फॅट किती लागली, SNF किती आहे, सेव. पुढचा मेंबर, आता यांचं समजा म्हशीचं दूध आहे तर आपण इथं म्हैसवर टिक करू शकतो, लिटर टाकू शकतो. त्यानंतर फॅट किती लागली, 6-5. SNF किती आहे. आता हे दर येत आहेत हे आपण आपल्या मूळ कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमधून इकडं व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवू शकतो किंवा कम्प्युटरला PCला आपण मोबाईल कनेक्ट करून दर इकडं घेऊ शकतो. यामध्ये तुम्हाला परत वेगळे दर भरायची गरज नाही, सेव. तर अशा प्रकारे आपण इथं सगळ्या मेंबरचे जे दूध आहेत ते ॲड करू शकतो, त्यांचे फॅट SNF ॲड करू शकतो. आपण या ड्रॉपडाऊन लिस्टमधून सुद्धा मेंबर सिलेक्ट करू शकतो. किती दूध आले, फॅट किती लागलेली आहे, SNF किती लागलेलं आहे, सेव. तर अशा प्रकारे दूध संकलन झाल्यानंतर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जसं दिसतं सकाळ संध्याकाळ आजची तारीख आणि आजचं टोटल संकलन किती झालेलं आहे ते इथं आपल्याला दिसतं. तसेच खाली सरासरी येते की एकूण गाय लिटर किती आलेलं आहे, त्याची सरासरी फॅट किती लागलेली आहे, म्हैस लिटर किती आलेलं आहे आणि त्याची सरासरी फॅट किती लागलेली. तर हे संकलन तुम्हाला बघायचं असेल तर PDFमध्ये बघू शकता. कुणाला पाठवायचं असेल तर ही PDF तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पुढे पाठवू शकता माहितीसाठी. त्यानंतर आता हे संकलन झाल्यावर ज्या ठिकाणी तुमच्या मेन कम्प्युटरवर बिल काढणार आहेत त्यांना ही माहिती पोचली पाहिजे, त्याद्वारे ते बिल काढू शकतील. तर त्यासाठी आपण झालेलं संकलन हे शेअर बटन क्लिक केलं की इथं आपण ते व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकतो. इथं व्हॉट्सअपवर क्लिक केल्यानंतर झालेल्या संकलन
याची फाईल डायरेक्ट तुमच्या मेन कम्प्युटरला, म्हणजे जिथं सॉफ्टवेअर आहे आपलं मोठं सॉफ्टवेअर मूळ, तिथं ही फाईल जाणार आहे आणि संकलन तुमचं ऑटोमॅटिक सगळं सॉफ्टवेअरमध्ये ॲड होणार आहे, ज्यामुळं बिल काढणं सोपं होणार आहे. अशा प्रकारे आपण हे झालेलं संकलन तिकडं पाठवू शकतो. आता तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये, म्हणजे या मोबाईल ॲपमध्ये इम्पोर्ट मेंबर दिलेला आहे आयओ फोल्डरमधून किंवा व्हॉट्सअपमधून, आणि तसेच इम्पोर्ट रेट चार्ट, म्हणजे गाईचे दर किंवा म्हशीचे दर, हे आपण व्हॉट्सअपद्वारे सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे इथं तुम्हाला दर भरत बसायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने हे संकलन केंद्रांसाठीचं संकलन करण्यासाठी आणि झालेलं संकलन आपल्या मेन ब्रांचला पाठवून तिथं बिलिंग काढण्यासाठी हे मोबाईल ॲप अत्यंत उपयोगी आहे.